नमस्कार, मी प्रमिला। माझ्या टॉप शिले क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। कमी काठापासून सुंदर पॅचची डिझाईन बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी उंची 13 1 इंच मिळून 14 घेतलेली आहे। गडी आहे 10 इंचाची, 32 माप आहे। मुंडा घेतलेला आहे 5 इंचाचा। शोल्डर घेतलेला आहे 2.5 आणि 5 इंच। गळा डीप पाहिजे असेल तर 2.5 घेऊ शकता, कमी असेल तर 2.25 घेऊ शकता। मागील गळा आहे 9.5 इंचाचा, हा तुमच्या आवडीनुसार राहील। लाईन करायची पुन्हा चौकोन। आता आकार द्यायचा आहे आपल्याला पॅचसाठी, तर आता मधोमध 2 इंचाचं अंतर ठेवून थोडासा फुगीर आकार या ठिकाणी मी घेतलेला आहे। कमी वेळेत आणि सुंदर असा बनणारा गळा आहे। जेव्हा कमी काट येतो तेव्हा खूप प्रॉब्लेम येतो, डिझाईन कशी टाकायची सुचत नाही। तो खूप सोप्या पद्धतीमध्ये ही डिझाईन आहे आणि कमी वेळेत पण बनते, दिसायलाही छान दिसते। अगदी बाहेरचा जो काट आहे त्याच्यापासून एकदम थोडासा काट राहतो, त्या काठापासून आपण ही डिझाईन बघणार आहोत। जसा गळा आपण आखून घेतला तसा कट करून घेतलाय। पार्ट एकदम एकसारखे एकावर एक ठेवून आता आपल्याला तिथे पुन्हा शिलाई करून घ्यायची आहे। थोडंसं कोणा या ठिकाणी मी देत आहे। समोरसमोर पार्ट ठेवायचे, साईडला करून ठेवूया। आता हा जो पॅच आहे हा आपल्याला कॅनव्हस पेपरवर आखून घ्यायचा आहे। तर डबलचं कॅनव्हस पेपर या ठिकाणी घेतलेलं आहे आणि जेवढा जो पॅच निघालेला आहे तो आखून घ्यायचा आहे। तर खाली 1/2 इंचाने जास्त आणि वरती पण 1/2 इंचाने जास्त, तर आहे तसं आखून घेऊया म्हणजे लक्षात येईल आपल्याला किती आणि कुठे वाढवायचं। वरती 1/2 इंचाने जास्त आणि साईडने कमीत कमी 1 इंचाचं अंतर जास्त ठेवायचं। काट एकदम थोडंसंच आहे तर जोड द्यायचं आहे याला। मधोमध कट करून घेऊया आणि एकावर एक ठेवून इथे शिलाई करायची आहे। फक्त काट एकावर एक ठेवलाय, दुमटलाय आणि शिलाई दिली। काट जोडण्याची अगदी सोपी पद्धत आहे, जास्त वेळ पण लागत नाही। फक्त खाली काट ठेवायचा आहे, त्याच्यावरती दुसरा काट दुमडून शिलाई करायची। काट एकमेकांना जोडून झालेला आहे। जो पॅच आहे तो बघूया बरोबर आहे। या ठिकाणी आपल्याला लागणार आहे अस्तर पॅचसाठी, कारण आतल्या साईडने आपण जेव्हा पॅच जोडतो तेव्हा आपल्याला तिथे अस्तर लागते। जेवढा काट आहे तेवढंच अस्तर या ठिकाणी आपण घेणार आहोत। खाली काट, त्यावरती अस्तर आणि त्याच्यावरती कॅनव्हस पेपर। आता साधारणतः 1/2 इंचाची शिलाई जेवढा आपण कपडा सोडला होता, एक्स्ट्रा म्हणजे जेवढा आपण कॅनव्हस पेपर ठेवलेला आहे तेवढा शिलाई करून घ्यायचा आहे। बाकीचा कपडा कट करायचा आहे। साईडचा पण कपडा कट करून घेऊया, त्यानंतर तिरकी कातर। दोन्ही पण साईडला तिरकी कातर द्यायची आहे आणि मग कपडा पलटी करायचा आहे। आता काट जो आहे तो वरच्या साईडला घ्यायचा आहे, अस्तर खालच्या साईडला जाईल आणि कॅनव्हस पेपर जो आहे तो मधोमध राहील। शिलाई करून घेऊया। सोप्या पद्धतीमध्ये अगदी बनला जातो, कमी वेळेत पण होतो। कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता। जेव्हा कमी काट असेल तर तुम्ही हळगळा ट्राय करू शकता किंवा साडीचा कपडासुद्धा या ठिकाणी तुम्ही असा वापरू शकता। सुंदर असा दिसणारा हा डिझाईन आहे। आता अस्तर त्यावरती जो पॅच आपण कट केलेला अस्तरचा तो ठेवून घेऊया। जेवढा पाहिजे तेवढा आखून घ्यायचा आहे, साईडला करून ठेवूया। आता मागचा जो पार्ट आहे तो बघायचा आहे। खाली ब्लाऊज पीसचा कपडा आणि त्यावरती ठेवायचा आहे अस्तरचा कपडा। सुईचा उलटा बघून घ्यायचा आहे। सुईची साईड म्हणजे जो खालचा भाग आहे तो सुईचा आहे, त्यावरती ठेवलेला आहे अस्तरचा भाग। साधारणतः 1/2 इंचाची शिलाई जसा आकार आहे त्यानुसार या ठिकाणी आपण ही शिलाई घेणार आहोत। थोडीशी तिरकी कातर, त्यानंतर पुन्हा कपडा एकसारखा करून बाहेरच्या साईडला घ्यायचा आहे।
आणि त्यावरती द्यायचे आहे आता आपल्याला शिलाई. जसा गळ्याचा आकार आहे सेम तसाच आकार आपल्या या ठिकाणी आला पाहिजे आणि त्यावरती आपली शिलाई आली पाहिजे. सोप्यातल्या सोपा गळा खूप सुंदर आहे. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि माझ्या अशा टॉप शिलाई क्लासवरच्या नवनवीन आणि सोपसोपे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. पूर्ण पार्टला शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर कमरेचा टक्स साधारणतः 3 इंचाचा टक्स हा इथे घेतलेला आहे. आता शोल्डरच्या मधोमध नाही घेतला, गळ्यापासून 2 इंचाचं अंतर ठेवून हा टक्स घेतलेला आहे. दुसरी बाजू त्याच्या समोर ठेवायची, म्हणजे एकच बनलं कधी कधी एकच बाजू बनली जाते म्हणून समोर ठेवायची. खाली सुईचा भाग, त्यावरती अस्तरचा भाग, जसा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने या ठिकाणी आपली ही शिलाई करायची आहे. इथे तुम्ही गोट पण वापरू शकता, उलट पालट पण करू शकता. जशी तुम्हाला म्हणजे गोट पाहिजे असेल तर गोट इथे फक्त शिलाई मारून गोट देऊ शकता, पण शक्यतो उलट पालट सोपी पद्धत आहे. त्यावरती तुम्ही लेस लावू शकता, डिझाईन करू शकता. आता तिरकी कातर केल्यानंतर पुन्हा थोडासा कपडा आपल्याला कट करायचा असतो फिनिशिंगसाठी. लेस लावायची आहे. गोल्डन कलरचीच लेस मी वापरत आहे कारण साडीचा कलर रेड आहे आणि जो काट आहे तो गोल्डन कलरचा आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण गोल्डनचीच लेस वापरणार आहोत. तुमच्याकडे जर वेगळा कलर असेल तर तुम्ही तो
पुन्हा थोडंसं वरती दुमडायचंय कमरपट्टीला. आता मधोमध आपल्याला घ्यायची आहे 5 नंबरची शिलाई. ही 5 नंबरची शिलाई अशासाठी की ते आपण हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई काढून टाकायची असते, म्हणून आपण इथे 5 नंबरची शिलाई देतो. सुंदर आहे सगळं, आपला तयार आहे, नक्की ट्राय करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुम्ही प्लेन ठेवू शकता हा पॅच किंवा मधोमध तुम्ही बटन किंवा डायमंडचे पॅच लावू शकता. थँक्यू सो मच.